शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी भारत अॅग्रीतून कृषी डॉक्टर आकाश भारत अॅग्रीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढलंय आणि आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळे महाराष्ट्रातल्या भाजीपाला आणि फळपिकांवरती आणि सर्वच असलेल्या पिकांवरती आता करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवताना आपल्याला दिसतोय. हा करपा रोगाचा प्रादुर्भाव आपल्या येणाऱ्या उत्पन्नावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करतो. या करप्यावरती आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत, याचा नायनाट आपल्याला कशा पद्धतीनं करायचा आहे आणि करप्याची आपल्या पिकापासून सुरक्षा कशा पद्धतीने करायचे, या प्रश्नांची उत्तरे आपण तुम्हाला ह्या भागामध्ये पाहणार आहोत. चला तर मग शेतकरी मित्रांनो पाहूया आपल्या पिकाची करप्यापासून सुरक्षा कशी करायची. ह्या निमित्ताने व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला विनंती करतो, जर आपण भारत अॅग्रीचा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, शेअर करा आणि आपल्या जर सूचना प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सुचवा. जसे की शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की प्रामुख्याने दोन करप्यांचे प्रकार असतात. त्यातला पहिला करपा म्हणजे कवकजन्य करपा. कवकजन्य करपा प्रामुख्याने मोहरी, लसूण, गहू, टोमॅटो, मिरची या पिकांच्या पानांवरती आपल्याला अल्टरनिया या वंशातील कवकामुळे करप्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. तसेच द्राक्षे व केळी या पिकांच्या फळांवरती आपल्याला काळे डाग हे करपा रोगामुळे पडलेले पाहायला मिळतात. ग्युमरेल्ला या वंशातील कवकामुळे कपाशीची बोंडे तसेच उडीद, मूग, मटकी या शेंगा सुद्धा आपल्याला करपा रोगाच्या आधिपत्याखाली आपल्याला पाहायला आलेल्या मिळतात. तसेच आंब्याच्या पानांवर वटाणा आणि घेवडा यांच्या शेंगांवरती आपल्याला कॉलिट्रोट्रिरम या वंशातील कवकामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव आलेला पाहायला मिळतो. तसेच रब्बी हंगामातील अत्यंत महत्त्वाचं नगदी पीक असलेला हरभरा या पिकाच्या घाट्यांवरती आणि पानांवरती एस्कोफायटा या वंशातील कवकामुळे आपल्याला काळे डाग पडलेले पाहायला मिळतात. शेतकरी मित्रांनो दुसरा करप्यातला प्रकार म्हणजे जीवाणूजन्य करपा. जीवाणूजन्य करप्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काय तर आपल्या कपाशीच्या पानांवरती पडणारा करपा रोग हा झॅन्थोमोनस माल्वेसियारियम या सूक्ष्म जंतूंमुळे होतो. तसेच चवळी या पिकाच्या पानांवरती पडणारा करपा रोग हा झॅन्थोमोनस व्हिग्निसियोला या सूक्ष्म जंतूंमुळे होतो. तसेच सफरचंदाच्या मोहरावरती एरविनिया एमेलोहोरा या सूक्ष्म जंतूमुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. मग शेतकरी मित्रांनो या करपा रोगाचं आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. व्यवस्थापन करत असताना आपण एकात्मिक व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे. एकात्मिक व्यवस्थापन करत असताना आपण पिकांच्या रोपांची किंवा बीजांची बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम कार्बन डॅन्झिम 75 WP हे 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यावरती चोळायचे, किंवा या व्यतिरिक्त कार्बोक्सिन 37.5% आणि त्यामध्ये थायरम हे सुद्धा 37.5% या दोघांचं एकत्रित मिश्रण करून आपण प्रति किलो बियाण्यावरती ते चोळायचे आणि आपली बीज प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला रोगांच्या जैविक व्यवस्थापनासाठी सुडोमोनस फ्लोरोसन्स हे 37 मिली आपल्याला घ्यायचंय आणि त्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी हे सुद्धा 37 मिली या प्रमाणामध्ये घ्यायचंय. त्यांचं एकत्रित मिश्रण 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला तयार करून घ्यायचंय आणि त्याची फवारणी करून द्यायची. या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आपण रोगांच्या जैविक व्यवस्थापनासाठी क्लोरॅथेरोलिन हे आपण 30 ग्रॅम किंवा प्रोपिनेप 37 ग्रॅम आणि ह्या व्यतिरिक्त सायमोक्झिनिल आणि मँकोझेप हे आपल्याला 30 ग्रॅम घ्यायचंय. या व्यतिरिक्त फ्लॅसिलॅझोल हे आपल्याला 12.5% घ्यायचंय आणि त्यामध्ये कार्बन डॅन्झेम हे आपल्याला 25% घ्यायचंय. दोघांची द्रावणं ही 30 मिली ह्या प्रमाणामध्ये घ्यायचेत आणि याही व्यतिरिक्त आपण टेबुकोनाझोल आणि त्यामध्ये ट्रायफ्लोक्झिस्ट्रेबिन हे आपण 8 ग्रॅम घेऊ शकता, किंवा या व्यतिरिक्त प्रोपिकोनाझोल हे आपण 13.9% आणि त्यामध्ये डायफेनकॅनाझोल हे आपण 13.9% 8 मिली या प्रमाणामध्ये घेऊ शकता, किंवा या व्यतिरिक्त मेटिराम आणि त्यामध्ये पायरा कोलिस्ट्रोबिन हे आपण 35 ग्रॅम घेऊ शकता आणि या व्यतिरिक्त सुद्धा ॲझेस्ट्रोबिन आणि त्यामध्ये डायफेनफेनाझोल हे आपण 15 मिली या प्रमाणामध्ये घ्यायचंय आणि सगळी सांगितलेली द्रावणं आपण 15 लिटरच्या पंपामध्ये एकत्रित करून यांची फवारणी करू शकता आणि आपल्या पिकावरील करपा रोगाचं संरक्षण करू शकता. शेतकरी मित्रांनो ही सगळी व्हिडिओ तुमच्या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी आहे, जेणेकरून तुमचं पीक सुरक्षित होईल आणि जेव्हा तुमचं पीक सुरक्षित होईल तेव्हा तुमच्या उत्पन्नामध्ये आपोआप वाढ होईल. हवेतली आर्द्रता, बदलणारं हवामान यामुळे ज्यावेळी आपल्या पिकावरती संकट येतं त्यावेळी घाबरून जायचं कारण नाहीये. कारण तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे भारत अॅग्रीचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलाच असेल आणि जर केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण जसं हवामान बदलतं तसा हवामानाचा कृषी डॉक्टरांचा सल्ला सुद्धा बदलत असतो. जर आपल्याला बदलत्या हवामानानुसार पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि शेवटी मिळणाऱ्या चांगल्या उत्पन्नासाठी मार्गदर्शन हवं असेल तर आजच भारत अॅग्रीचा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. ज्यांना या व्हिडिओची गरज आहे, आवश्यकता आहे, अशा आपल्या गावकऱ्यांना, शेतकरी मित्रांना, भाऊबंदांना ही व्हिडिओ शेअर करा आणि जर तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमच्या सूचना
आम्हाला कळवा, प्रतिक्रिया कळवा, आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहत. शेतकरी मित्रांनो, ही व्हिडिओ पूर्ण पहा. आपल्या पिकावरील करपा रोगाचा समूळ नायनाट करा. शेवटी पुन्हा एकदा तुमच्या पिकासाठी सुयश चिंतितो आणि भारत ॲग्रीचा कृषी डॉक्टर या नात्यानं आपली रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद.